धन्यवाद सभापती महोदय. आदरणीय मंत्री महोदय, मला फक्त आपल्याला एक छोटासा प्रश्न आहे की पूर्वी संच मानेच्या निकषामध्ये शाळा तिथे मुख्याध्यापक दिलेला असायचा, परंतु या शासन आदेशामध्ये मुख्याध्यापक पद जे आहे ते 150 आपण म्हटलेलं आहे. पूर्वी 90 पटसंख्या असेल तरी मुख्याध्यापक दिलं जात होतं. अशा माध्यमिक शाळा ज्या आहेत, ज्या माध्यमिक शाळा जर आपल्याला टिकवायच्या असतील तर तिथे शाळा तिथे मुख्याध्यापक असलाच पाहिजे. माझी विनंती आहे की पूर्वीच्याच निकषाप्रमाणे जास्तीत जास्त 100 आणि कमीत कमी 90 माध्यमिक शाळांना आपण मुख्याध्यापक पद आहे त्याप्रमाणे देणार का. आणि दुसरा माझा प्रश्न आहे की दुर्गम आणि डोंगरी भागामधल्या ज्या शाळा आहेत जिथे विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमीच होत चालली आहे त्यांना 15 निकष आणि अन्य ज्या जनरल स्कूल असतील त्यांना पट टिकवण्यासाठी 20 निकष, म्हणजे शहरी असतील ग्रामीण भागातल्या शाळा असतील त्यांना आपण 20 म्हणजे शहरी ग्रामीण भागासाठी 20 आणि डोंगराळ दुर्गम भागांसाठी 15 निकष आपण करणार का. सभापती महोदय, याच्यामध्ये मुळातच 150 आणि 100 ही जी संख्या आहे ही समान करण्यासाठी जो 150 निर्णय घेतलाय त्याचा पुनर्विचार करण्याच्या संदर्भातलं मी आश्वासन लक्षवेधीच्या वेळेला दिलेलं होतं. आपण त्याला हजर नसल्यामुळे आपल्याला ते कदाचित कळलं नसेल, तर याबाबत आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. आपण जो काय एक प्रश्न विचारलेला आहे त्याप्रमाणे जरी 150 ही संख्या असली तरी 135 पर्यंत हे प्रोटेक्शन आहेच, आणि पूर्वी 100 ला 90 होतं, म्हणजे पुन्हा जर आम्ही 100 केलं तर ते 90 प्रोटेक्शन तसंच राहणार. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचा जो पे असतो त्याला पे प्रोटेक्शन आहे, त्याच्यामुळे त्यांचा पगार कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही. आणि जी पूर्वीची पद्धत आहे त्याच्यापेक्षा फक्त एकच बदल झालेला होता आणि तो बदल मी आपल्याला सांगितलेला आहे की त्याच्याबद्दल आम्ही पुनर्विचार करू, कारण काही शाळा त्या केवळ 8वी 9वी 10वी या 3 वर्गाच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ही संख्या 150 होणं जरासं अवघड आहे. म्हणून शाळांना किती आपल्याकडे त्या 8वी 9वी 10वीचे आहे की 5वी ते 10वीचे आहे हे बघून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.